नमस्कार, मी मनोरमा रामचंद्र भारसाकडे, सौ मनोरमा सुधाकर इंगळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची अकोला येथे ड्रेसमेकिंग या पदावर सेकंड युनिटला कार्यरत आहे. तर मी या क्लिप या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला कापडाला पायपिंग कशी लावायची ती सांगणार आहे. त्यासाठी मी हे दोन प्रकारचे कापड यूज केलेले आहे आणि टेप आहे, स्केल आहे आणि मार्कर पेन आहे. तर बघा, आपण आता आधी मापं घेऊया. तर इथे मी 1.5 इंच घेत आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे इथं गळ्याची उंची ठेवायची आहे. तर इथे मी 6 ठेवत आहे. इथे 2.5 घेतलं तर इथे सुद्धा 2.5 घ्यायचं आहे आणि इथे चौकोन तयार करायचा आहे. इथे बगलचं माप घ्यायचं आहे 5.5. आणि असं जोडून घ्यायचं आहे. त्याला असा आकार द्यायचा. अशा प्रकारे आपण गळ्याचं माप घेतलेलं आहे आणि हे आता कापून घेऊ. पहा, अशा प्रकारे मी हा गळा कापलेला. आता आपल्याला इथे अशी पायपिंग लावायची आहे. त्यासाठी या कापडावर तिरप्यामध्ये क्रॉसमध्ये हे पायपिंगचं कापड काढायचं आहे. साधारणतः 1 ते 1.25 इंचापर्यंत ही रुंदी घ्यायची आणि अशी तिरपी रेषा तिरप्या कापडामध्ये रेषा आखून हे कापून घ्यायचं आहे. बघा, हे असा कापड आपण हा असा जोडून घ्यायचा आहे आणि हा जोडल्यानंतर इथे आपण आता अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घेऊ. पहा, अशा प्रकारे ही शिलाई मारलेली आहे आणि आता आपण ज्या जशी पाहिजे तशी बारीक पायपिंग आपण आता इथे अशी जोडून घेणार आहोत. पहा, अशा प्रकारे मी हे पायपिंग लावलेली आहे. बघा किती बारीक पायपिंग आलेली आहे. आता आपण याला शोभिवंत करू. पहा, अशा प्रकारे दोन कापड यूज करून मी ही पायपिंग तुम्हाला समजण्यासाठी वेगळा कलर वापरलेला आहे. अशा प्रकारे आपण ही पायपिंग तयार केली आणि शोभिवंत दिसाय म्हणून मी अंगुठी लावलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.